अमरावतीमध्ये 102 रुग्णवाहिका गेल्या 20 दिवसांपासून बंद आहेत. रुग्णवाहिका चालकांचे 7 महिन्याचे वेतन न झाल्याने चालकांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनामध्ये आंदोलन केलेलं आहे. चालकांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील गरोदर मातांची ने आण करणारी रुग्णवाहिका बंद आहे. चालकांचे जोपर्यंत वेतन निघत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा इशारा रुग्णवाहिक चालकांनी दिला आहे. 102 जे आहेत 26 कर्मचारी जे आहेत त्यापैकी त्यांचा काही पेमेंटचे इश्यू होते तर ते पेमेंट इश्यूसंबंधी आज आम्ही त्यांना बोलवले. आंदोलन करत नाही आहेत ॲक्च्युली, आम्ही त्यांना त्यांची माहिती घेऊन आज बोलवले आहे. त्यांचे बँक स्टेटमेंट आणि त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय डिफरन्स किती आहे, किती त्यांना कमी मिळालं काय याबद्दल, आणि याबद्दल मग आम्ही त्या या पद्धतीनं त्यांचं जे डॉक्युमेंट्स आहेत हे चेक करून आम्ही स्टेटला त्याबद्दल माहिती कळवतो आहे. आणि त्यानंतर मग स्टेटकडून त्याच्याबद्दल योग्य ते ॲक्शन होईल. त्यांच्यावर जो अन्याय झाला असं त्यांना वाटतं त्याच्यावर तोडगा काढण्यासाठीच हे प्रयत्न चालू आहेत. हा ही ॲक्टिव्हिटी त्यासाठीच चालू आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ना, त्यांचं म्हणणं होऊन त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते आपण एकदा चेक करून त्यांचं नेमकं म्हणणं जे आहे ते आपण स्टेटला कम्युनिकेट करण्यासाठी आणि त्याच्यामुळे त्याच्यावर लवकर तोडगा निघावा म्हणून हे आपण स्टेप्स घेतलेले आहेत. आता हे स्टेटकडून त्याच्याबद्दल काय डिसिजन येईल त्याच्यानंतर चालू व्हायला पाहिजे. आणि अमेकॉनसुद्धा आम्ही ते सांगितलेलं किंवा तुमचं म्हणणं ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मांडू स्टेटकडे तर मग स्टेटकडून त्याबद्दल ॲक्शन होईल. तर आमचं सुद्धा त्यांना अपील आहे आजसुद्धा तुमचं म्हणणं आज मांडा आणि तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून तुम्ही कॉमा जॉईन करू शकता. नाही कसं ज्यावेळेस एखाद्या कोणाचाही जे वाटलं की आमच्यावर अन्याय झाला आहे आमच्या किंवा आमचं हे झालं आहे तर त्याच्याबद्दलचं जी माहिती आहे ती आम्ही ही माहिती कलेक्ट करून आम्ही स्टेटला पाठवतो आहे. त्याचं आम्हाला थोडंसं ॲनालिसिस करावं लागेल त्या माहितीचं आणि मग त्याचं एक ती माहिती आम्ही स्टेटला पाठवू. तर त्या ज्यावेळेस तुमचे जे कन्सर्न्स आहेत हे ज्यावेळेस ॲड्रेस व्हायला लागलेत तर त्याच्यासाठी जो काही वेळ लागेल तर तेवढ्या वेळ जर आपण गृहित लागला पाहिजे त्या काळात आपण रुग्णांच्या सेवेसाठी म्हणून हे ॲम्ब्युलन्स चालू ठेवायचं असं मला आम्ही त्यांना आवाहन करतो आहे. आम्ही लोकसेवा संचालक संघटना अमरावती आम्ही ऑस्कोम इंडिया भोपाल या कंपनीकडे 26 वाहनचालक कार्यरत होतो आणि आम्ही 10 तारखेपासून आम्ही संपावर आहे कारण आमचं 6 महिन्याचं वेतन कंपनीनं आम्हाला दिलं नाही. आमच्या मागण्या कंपनीकडे होतं आमच्या वेतनाची तफावत आणि आमची जमा ठेव ही 43 महिन्याची जमा ठेव अशी 43,000 आम्ही आणि आमचे बोनस आणि आमचा जो वेतनाचा जो फरक आहे ह्या सर्व या मागण्या घेऊन आम्ही CS ऑफिसमध्ये आलो होतो. आम्ही CS सरांना विनवणी केली पण CS सरांनी आम्हाला सांगितलं का कंपनीवाले आज येणार आहे आज आम्हाला लेटर दिलं. आम्ही लेटरनुसार आम्ही सर्व जिल्ह्यातले 26 इथं हजर झालो तरी आज 26 हजर असून आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. आमची अशी मागणी आहे का या 26 वाहनचालकांच्या वेतनाची जी मागणी आहे ते लवकरात लवकर CS सरांनी सोडावी आणि आम्ही 10 तारखेपासून संपावर असून आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज इथे धारणी चिखलदरा पूर्ण जिल्ह्यातील वाहनचालक इथं आले आहे. या वाहनचालकाची काय पिळा यांनी समजून घ्यायला पाहिजे हे उलटसुलट उत्तर आम्हाला देऊ. समस्या सोडवली गेली नाही तर आम्ही पुढचा विचार करून काय आम्ही मंत्री महोदय आम्ही सावंत बोंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली आरोग्यमंत्र्यांना भेटून आलो आणि बोंडे साहेब आता पण मी बोंडे साहेबांना भेटून आलो. बोंडे साहेबांनी सांगितलं आम्हाला का ठीक आहे आम्ही पाहू आम्ही त्यानुसार चालू आणि पुढील काय आहे ते योग्य कारवाई आम्ही. मी वाहनचालक संघटना अध्यक्ष सुरेंद्र साहेबराव कोकाटी अमरावती. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती.